तुम्ही कॉन्फिडंट असा नु गव्हर्नमेंट करपा तुम्ही कॉन्फिडंट असा झाला तुमचं सीएम कॅन्डिडेट डिसाइड झाला काय गेले बसून जातले अबाउटी ताणे सांगला मरे पाच मिनिटांमध्ये सगळ्यांनी सांगला इलेक्शन डिक्लेअर कॅन्डिडेट जे हे झाले रिझल्ट डिक्लेअर झाले पाच मिनिटांमध्ये पार्टी विल डिस्कस ना पण गेले बसून जावपा ना म्हणून तुम्ही लोकांना कसे हे सांगू शकता नंबर वन पब्लिक अश्युरन्स तुमचे नाव असा तिथून विशेस ऑफ द पीपल वी हॅव ऑलरेडी सीन दोज गेजेटेड व्हॉट इज देअर पोझिशन टुडे इज गो अँड सीन दिस 10 डिफरंट डिफेक्टर्स प्रजेचो पल्स पळलो झाल्यार एक फीडबॅक मेळटालो की गोंयच्या प्रजेन एक मनातल्या मनात ठाम निर्धार घेतला की ह्या राज्यात परत बीजेपीचे सरकार खंयच्याय परिस्थितीत येऊक जायना आणि आज जेव्हा वोटिंग कंप्लीट जाता त्यांना आमकां जो फीडबॅक मेळटा आणि तातूंत प्रत्यय येता ते पळयले जाल्यार असे दिसता की गोंयकारांनी आपल्या प्रजेचो म्हणजे प्रजेचो आवाज आयकुपी सरकार परत सत्तेर हाडपाचे ठरयला जे कोण पण सांगतात 22 मे 22 म्हणून द स्मेल ऑफ एरोगन्स त्यांचे तकलीक पावर मारिली असा त्यांचे पाय जमनी वेल्यान वयर गेल्या ते पाय आणि ते त्यांचे एरोगन्स हे 10 तारखेक जेव्हा रिझल्ट डिक्लेअर जातले त्यांना खाडगत पडटले सगळं पाय परत जमनीचेर येतले आणि एरोगन्स हे कमी जातले त्यांना मागीर तुमकां हांव सांगता कितें सांगपाचे थँक्यू आउटगोईंग सरकार त्या आउटगोईंग सरकारचे खुबशे मंत्री आणि आमदार सरकारी ऑफिसरांचेर प्रेशर हाडटात दबाव हाडटात आणि ते बॅलट पेपर आपल्या फुड्या मागोवन घेऊन आपल्या आपले पेनान टीक करपाक लागतात त्याचे तो विश्वास सुद्धा त्यांच्या पेनात म्हणजे आमचे डेमोक्रेसीक आणि इलेक्शनाक एक फ्री अँड फेअरनेस असपाक जाय सो हांव गव्हर्नमेंट ऑफिसर्स आणि जे इलेक्शन ड्युटीक काम केलं ज्यांना बॅलट वोटिंग असा त्या सगळ्यांकडेन मागणी करता की तुम्ही ह्या सरकारच्या जो आउटगोईंग सरकार असा आणि जो सरकार परत अस्तित्वात येवपाना ह्या मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या आणि ह्या त्यांच्या लिडरांच्या प्रेशराच्या अंडर न येता आपल्या मनाक असा त्या मनाप्रमाणे त्यांनी वोटिंग करचे अँड आय एम व्हेरी कॉन्फिडंट दॅट द पीपल ऑफ गोवा विल गिव काँग्रेस अँड गोवा फॉरवर्ड द अलायन्स an opportunity to serve for the next 5 years.